अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदारसंघाचे तत्कालीन आमदार देवेंद्र भुयार यांच्या महिलांचे अपमान करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप गाजत आहे, ज्यामध्ये महिलांचे वर्गीकरण करून त्यांना अपमानित केल्याचं वक्तव्य करताना आमदार दिसत आहेत. यात काय चुकीचं विधान केलं ते या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सत्ताधारी लोकप्रतिनिधींना सोबत ठेवून मोठमोठे महिला मेळावे घेऊन लाडक्या बहिणींच्या हातून राखी बांधण्याची नौटंकी करणाऱ्या आमदार साहेबांनी जन्मदात्या आई बहिणी पत्नीसोबतच स्त्री जातीला अपमानित करताना नोकरीवाल्याला एक नंबरची पोरगी मिळते, पाणठेल्यावाल्याला दोन नंबरची पोरगी मिळते आणि शेतकऱ्याला उरला सोरला गाळ. हे बाळतोंडी तीन नंबरची पोरगी मिळते आणि त्या हेबडतोंड्या बायको कोला माकडासारखे बळतोंडे मुलं जन्माला येतात असे बोलत बेताल अपमानास्पद वक्तव्य केलं आहे. स्वतःला शेतकरी म्हणून घेणाऱ्या आमदाराला डॉक्टर मुलगी मिळाली हे विसरून असे गैरजबाबदार वक्तव्य करणाऱ्या आमदारांनी स्वतःची आई बहीण आणि बायकोला कोणत्या वर्गावरील बसविले ते आधी सांगावं. भेटून राहिली नाही, कारण पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगीसाठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे. पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिली असेल, एक नंबर देखणी असेल, तर ते तुमच्या मायासारख्या पोट्याला भेटत नाही, ते नोकरीवाल्याला भेटते. आणि दोन नंबरची पोरगी कोणाला भेटते? ज्याच्यावर पाणठेला आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पाणठेला चालवते, अशा माणसाला दोन नंबरची पोरगी डोंबळी डांबळी भेटते. आणि तीन नंबरचा जो गाय आहे राहिला सुद्धा हेबळली भाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते. म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरे राहिलं नाही. मध्ये येणारं झलवाले येणारं जे लेकरू आहे ते हेंबळ हांबळच निघत राहते. माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी बांधणाऱ्याचं पिल्लू असंच कार्यक्रम आहे आपला सगळा. म्हणून जरा तुम्ही माझ्यासमोर सगळ्या बाया सुंदर आहे आणि मी या कष्टकऱ्यांची बायको आहे. पण मी डोंबडी आहे, हेबडी आहे, बैरी आहे, बकरी आहे, तरी येईल असं म्हणाव काय? त्यांची आई परमानी आम्ही आहे, तर त्यांची आई काय आकाशची परी आहे काय? महिलांबाबत असे अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या कुसंस्कृत आमदाराचा जाहीर निषेध करणारे निवेदन आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी तहसीलदार साहेब तसेच कार्यालय वरुड यांच्यामार्फत अध्यक्षा महिला आयोग मुंबई यांना देण्यात आले. महिलांना अपमानित करणाऱ्याच्या विरोधात कठोर कार्यवाही करण्यात यावी यासाठी मोर्शी मतदारसंघातील असंख्य लाडक्या बहिणींच्या समक्ष हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रज्ञाताई बोडखे, रत्नताई ढोले, नंदाताई ब्राह्मणे, अश्विनीताई आजणकर, रांजनाताई म्हस्के अशा अनेक महिला उपस्थित होत्या. महान्यूज 7 साठी प्रतिनिधी योगेश पिसांद्रे, वरुड.